प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात यशोमनेही सहभागी झालाय, कारण त्याची नवी मालिका आहे. या परिवारात सहभागी होऊन कसं वाटतं सगळ्यांना? खूपच कमाल वाटतंय. आणि पहिल्यांदाच परिवार स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा एक्सपिरियन्स करतोय मी. पहिल्यांदाच येतोय मी या सोहळ्याला. आणि कडक म्हणजे यांचं सगळं एकदम तामझाम, एकदम कमाल आहे. म्हणजे एक थीम पण ठेवली यांनी, गुढीपाडव्याचं सेलिब्रेशनसुद्धा आहे आणि ट्रॅडिशनल विथ अ ट्विस्ट ही थीम आहे. सगळे आपापल्या पद्धतीने एक वेगवेगळे सगळे एक कॉम्बिनेशन करून एक तयार होऊन आले. म्हणजे कमाल माहोल वाटतोय, मस्त वाटतंय. तिचं पहिलंच वर्ष आपण म्हणूयात या पहिलंच वर्ष आणि स्टारची पण पहिलीच सिरियल आणि पहिलाच पुरस्कार सोहळा. यस, आणि एक्सायटेड आहे आज काय काय बघण्यासाठी? सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्सेस आणि जे जे काय सगळे जे पण परफॉर्म जे काय करणार आहेत ॲक्ट्स ते सगळे, आणि आम्ही पण केलं आहे, सो ते पण होपफुली चांगले झाले असतील. आणि ते सुद्धा तुम्ही बघा आणि कसे वाटतात सांगा. तुझ्या लुकला तू या गॉगल्सचा ट्विस्ट दिले असं म्हणू का? गॉगल्सचा ट्विस्ट दिलाय. म्हणजे ट्रॅडिशनल आता कुर्ता आहे, धोतर आहे, त्याच्यावर जॅकेट आणि त्याच्यावरची नक्षीकाम जे आहे ते आपण थोडं ट्विस्ट म्हणू शकतो. गॉगल तर आहेच, एक जगावेगळा गॉगल घातलेला आहे मी आणि घड्याळ. सो एक खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे नातेवाईक मित्रमैत्रिणी, ओळखीच्यांचे नातेवाईक मित्रमैत्रिणी आणि दूरदूर कडून खूप रिव्ह्यूज येत आहेत की छान होती आहे सिरियल, चांगलं. माझा कॅरेक्टर सुद्धा या प्रोजेक्टमध्ये जरा वेगळा असल्यामुळे सगळ्यांना ते आवडतंय. खरं तर मला त्याचंच थोडं टेन्शन होतं की कसं वाटेल ते लोकांनाच, आवडेल नाही आवडेल. पण खूप चांगलं चाललं आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय. सो असाच प्रतिसाद वाढत जाऊ दे आणि अजून पॉप्युलॅरिटी मिळू दे अजून सिरियल. शुभेच्छा तुला. थँक्यू, थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना आणि तुला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.